जळगाव जामोद मध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार योगेश टिळेकर यांनी नारळ फोडून केला शुभारंभ. नवी ऊर्जा, नवी दिशा, नवी संकल्पना व दूरदृष्टी असलेले भाजप नेते तथा महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांना सर्वांनी विशेष प्रयत्न करून रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करा असे आवाहन विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी जळगाव जामोद मध्ये केलं. तर आपण मतदार संघातील केलेला विकास, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या विविध योजना यावर महायुतीला जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघात महायुतीसाठी चांगलं वातावरण असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये सकारात्मक दिशेनं वाटचाल करावी. कोणी कितीही घाणेरडी टीका करू द्या, आपण त्याला त्याच शब्दात उत्तर देणं टाळावं असा सल्ला यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांना कार्यकर्त्यांनी दिला. सर्व जाती धर्मातील लोक महायुतीला सहकार्य करत असल्याचं आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी सांगितले. जळगाव जामोद येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ज्या उद्देशासाठी आपण या राजकारणामध्ये प्रवेश केला, जातीवादाच्या जोखडातून हा मतदारसंघ सोडवणे यासाठी आपण राजकारणामध्ये एंट्री घेतली आणि 20 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेने सुद्धा एक समाजविरहित, जातविरहित राजकारण या मतदारसंघामध्ये अनुभवलं आणि त्याच पद्धतीनं बगैर भेदभावचं आपण सगळं राजकारण या मतदारसंघात बनतो आहे. परंतु पुन्हा 2004 पूर्वीची परिस्थिती जी होती ती आणण्याचा काही उमेदवारांकडून आणि काही नेत्यांकडून आणि काही पक्षांकडून प्रयत्न होतो आहे. परंतु मला विश्वास आहे की या मतदारसंघातली जनता जी आहे ती आता या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेली आणि त्यामुळे यांनी किती 2004 पूर्वीचं परंपरागत राजकारण या मतदारसंघात केलं तर जनता यांना आणणार नाही एवढा विश्वास मला होणार आहे. विकासाबरोबर या मतदारसंघाला अतिशय दत्तपणे सांभाळलं, मायबाबूंची सेवा केली, तरुणांना सहकार्य केलं अशा आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय या महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे माजी मंत्री आदरणीय संजय कुटे साहेबांच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व आपण कार्यकर्ते, त्याचा उल्लेख आता कुटे साहेबांनी केला की 20 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत असताना एका वेगळ्या ध्येयाला घेऊन समोर काम केलं. एक तरुण आमदार ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक नवीन ऊर्जा, नवीन दिशा आणि नवीन संकल्पना त्याच्या मनामध्ये असते. जात पात याच्या भिंती फोडून विकास समोर घेऊन सत्तेच्या बाहेर असताना संघर्ष करून 15 वर्ष सत्ता नसताना या सत्तेच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करून या मतदारसंघाचे प्रश्न मांडले आणि सत्ता आल्यानंतर 2014-19 आणि आता मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये सत्तेतनं विकास काय असतो ज्यांनी दाखवून दिलं ते आपले सर्वांचे नेते आदरणीय कुटे साहेब 23 तारखेला महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या जातीसाठी आपण सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे.